बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्यातल्या शनिवारची दुपार म्हणजे दही भाताची पार्टी करण्याची वेळ. चला दुपारच्या जेवणात चविष्ट पोळी आणि लोणची खायला आपणही टिमटिम मिनू आणि बिनूबरोबर त्यांच्या दादूंच्या म्हणजे आजोबांच्या घरी जाऊया. गोष्टीचं नाव दादूंचे चटकदार जेवण. मस्त. ओरिजिनल स्टोरी लंच विथ दादू बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे लेबॉनी रॉय. चित्रांकनसुद्धा लेबॉनी रॉय. मराठीत अनुवाद सई केसकर. गोष्टीचं वाचन असावरी दोषी. दर शनिवारी दुपारी आम्ही दादूंकडे आमच्या आजोबांकडे जेवायला जातो. उन्हाळ्यात ते आमच्यासाठी मोठा वाडगा भरून दहीभात करतात. पण आम्हाला त्या भातापेक्षाही सोबत वाढलेली लोणची, चटण्या, पोळी आणि बटाट्याचे वेफर्स खायला जास्त आवडतं. दादू कायम आधी कारल्याचं लोणचं खातात, अगदी कडू कडू. आम्ही मात्र आधी कैरीचा छुंदा खातो, चिकट चिकट आणि गोड गोड. टिमटिमला आवळ्याची चटणी अजून हवी असते, किती आंबट असते ती. आणि बटाट्याचे सगळे वेफर्स हळूच. कोणी खाऊन टाकले? मीनूच असणार, त्याला खारट पदार्थ फार आवडतात. पण मला सगळ्यात जास्त चटणी पोळी आवडते, ती अगदी मसालेदार असते. जाऊ दे, मी आपला साधा दहीभात खाल्लेला बरा असं आजोबा म्हणतात. किती छान चविष्ट मेजवानी होती या सुंदर आणि साध्या जेवणात सुद्धा. तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या, यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. वेबसाईट www.booksthatspeak.com. भेटूया पुढच्या गोष्टीत. बाय बाय. धन्यवाद.